கலாட்டி தரவா இதெல்லாம் தேவ் போய் அம்மா பார்த்தாச்சு கலா எப்ப மொத்த பிளாக் அண்ட் ஒயிட் டிவி இருக்க தரல மாக்க காவாசி கர்தி ஜமலி தாச்சு கலா சமோ டிவி பாய்சா மக சர்பஞ்சாச்சு ஹஸ்தி த்யா டிவிச்சு பூஜா கருண் த்யா சமோர் எப்ப நாரல் வாடனே தால त्यानंतर एका उंच बांबूला अँटिना लावायचं काम बराच वेळ चाललं. सोपांनी शहरातूनच व्यक्ती आणला होता टीव्हीची माहिती असणार. आणि मग आता टीव्हीचा उद्घाटनाचा दिवस, पण टीव्ही दारातच ठेवायसाठी सोपांनी दोघा ठिकाणा एक लोखंडाचा ट्यूब पाहण्यास सांगितलं. मग लोखंडाचा डांबराचा रिकामा पिन दोघा ठिकाणी घरंगळत घरंगळत आणला. मग तो पिंप उभा केला. मग सोपांनी त्याच्यावर घुंगडी टाकली. दोघाची गाणी टोटी मी अलग उचलला आणि त्या पिंपावर ठेवला. सुरू झाला. सुरुवातीला मिन 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 मुंग्या आहे फुले चित्र यायला लागली. हिंदू महाभारत सिरियल सुरू होती. लोकांनी टाळ्या वाजून जल्लोष केला. सिरियलच्या वेळी स्वपांच्या घरी गर्दी जमायला लागली आणि त्याच्या घरातली जागा कमी पडायला लागली. तशी स्वपांची या आधीची गावातली प्रतिमा त्या फारशी काही चांगली नव्हती, पण या टीव्हीमुळं आणि महाभारतामुळं त्याला एक रात्री प्रतिष्ठा लाभली होती. लोक त्याला स्वपाने ऐवजी स्वपान राव म्हणायला लागली होती. आणि लोकांच्या आग्रहाने पुन्हा टीव्ही पिंपावर ठेवण्यात आला. लोकांनी मनसोक्त आनंद लुटला टीव्हीचा. आता अख्ख्या गावाला या महाभारताची चटक लागली होती. सगळ्यांना आता हिंदी चांगल्या प्रकारे कळू लागलं होतं आणि लोक महाभारतातल्या पात्रांवर सुद्धा चर्चा करायला लागले. आणि हे महाभारत गावात आल्यापासून एकमेकीच्या भांडणात अडकलेल्या सासू सुना, जमिनीवर वाद असलेली मंडळी आणि सगळ्या जाती धर्माचे लोक त्यावेळे पुरत का होईना पण गुन्हेगोविंदाने राहायला लागले. आता ह्या सिरियल मध्ये रंगत आली होती. लोक शकुनी मामाला शिव्या हसडत होते. आणि त्यांनी शेवटी द्रौपदी सुद्धा पणाला लावली होती. महाभारत गेलं तर महाभारतामुळेच नंदू गेला.